नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये देवीच्या नऊ रूपांची पूजा अर्चना आणि उपवास केला जातो. त्यापैकी एक रूप आहे कालिका माता. तर आज आपण जाणार आहोत कारगिल येथील कालिका मातेच्या मंदिरात. तिथे जाऊन आपण जाणून घेणार आहोत तिचा इतिहास आणि मूर्तीची प्रतिष्ठापना कशी झाली. देवीची 80 रूप आणि भारतातील एकमेव रुद्र संस्थानी कालीचं दर्शन तुम्हाला आवर्जून करायचं असेल तर विरार येथील कारगिल नगर मधील जगज्जननी महाकाली मंदिराला नक्की भेट द्या. दहा वर्ष पूर्ण झाली आज आणि या देवीचा मोठा उत्सव हा दिवाळीमध्ये काली चौदसला देवीची पूजा अर्चा आणि भोग भंडारा केला जातो. तुम्ही ही देवी बघताय, ही भारतामधील एकमेव 12.5 फुटाची काळ्या पाषाणामधील रुद्र समशाणी महाकालीची एकमेव भारतामधील ही मूर्ती आहे आणि इकडे बाहेरून विविध प्रांतातून लोक दर्शनासाठी येत असतात. तुम्ही बघताय का या देवळामध्ये हे जी प्रभावळी आहे, या प्रभावळीमध्ये देवीचे दशमहाअवतार दशरूप कोरलेले आहेत. त्याच्यानंतर तुम्ही या भिंतीवर ज्या प्रभावळी बघताय कोरीव काम आहे, हे देवीनी दैत्यांचा केलेला सहार काली चालीसामध्ये केलेलं वर्णन, हे सगळ्या महाकालीच्या या प्रतिमा तिकडे आम्ही कोरलेल्या आहेत. इथं येऊन सर्वत्र लोकांची मनोकामना पूर्ण होते, इच्छापूर्ती ह्या गोष्टी लोकांना लाभ होतो. गुजरातचे सुरत रत्नागिरी उधर महाराष्ट्र के हर कोने से लोग आते हैं, बहुत लंबी लाइन लगी रहती है. यह देवी का सेवा मैं 7 वर्षों से आज कर रहा हूँ, तभी से देवी का सेवा कर रहा हूँ, तभी से माता जी की कृपा से बहुत अच्छा हुआ है. सुबह 5:30 बजे से लेके 12 बजे तक दोपहर तक है, शाम को 4 बजे से लेके रात को 9 बजे तक कंटिन्यू मंदिर चालू रहती है. देवळाच्या बाहेर तुम्ही बघाल तर एका साईडला गणेशाची मूर्ती आणि एका साईडला कालभैरव आहे आणि खाली हत्तीच्या डोक्यावर हे मंदिर आहे. असे शिल्प या मंदिरात विविध 70 शिल्प कोरलेले आहेत आणि मंदिराच्या वरच्या बाजूला 18 मंदिरं आहेत. एकवीरा, वज्रेश्वरी, महालक्ष्मी, रेणुका माता, मांडरची काळूबाई, याला माताचे भक्त बाहेर दर्शनासाठी जाऊ नाही शकत आपल्या कुळदेवतेला, तर ते सुद्धा इकडे येतात आणि एक शक्तीपीठ म्हणून ह्या देवळा नाव रूपाला या 10 वर्षात आलेलं आहे. पापांचा नाश आणि भक्तांचं रक्षण ह्या समाजामध्ये जी दैत्य प्रवृत्ती आहे त्या प्रवृत्तीचा नाश करण्यासाठी ही देवी इथे बसलेली आहे. आपण आवर्जून नवरात्रीमध्ये ह्या देवीला भेट द्यायला हवी. हे विरार स्टेशन पासून 2.5 किलोमीटर अंतरावर असलेले मंदिर आहे.